मनामनात राम, चराचरात राम, आता अयोध्येतही विसावणार राम। न भूतो न भविष्यती, क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्स अप सोबत। सोहळा अयोध्येचा। मंडळी, सोहळा अयोध्येचा यांच्या विशेष कार्यक्रमातील आजचा आपला विषय आहे तो म्हणजे श्रीराम हे जेव्हा राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होतील तेव्हा एक गाव 500 वर्षांपासूनच्या एका शपथेतून मुक्त होणार आहे। तर नेमकं हे गाव कोणतं आहे आणि या गावातील शपथेचं प्रभू श्रीरामांशी नेमकं काय कनेक्शन आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर अयोध्येपासून 15 किलोमीटर दूर सरायरासी नावाचं एक गाव आहे आणि या गावात सूर्यवंशी ठाकूर हा समाज मागच्या 500 वर्षांपूर्वीच्या पगडी न घालण्याच्या शपथेतून आता मुक्त होणार आहे। कारण हा समुदाय स्वतःला प्रभू श्री रामांचे वंशज मानतो। तर त्यांच्या पूर्वजांनी तब्बल 500 वर्षांपूर्वी म्हणजेच जेव्हा मुघल सम्राट बाबरने राम मंदिराच्या जागी बाबरी मशीद निर्माण केली त्यावेळी त्याला विरोध करण्यासाठी 1528 मध्ये बाबरचा सेनामती मीर बाकी आणि सूर्यवंशी ठाकूर यांच्यात युद्ध झालं होतं। तेव्हा या युद्धामध्ये तब्बल 80,000 सूर्यवंशी ठाकूरांना मारण्यात आलं आणि या युद्धामध्ये ठाकूर हे पराभूत झाले। त्यानंतर जेव्हा ठाकूर गजरा सिंह हे युद्धावरून गावात परतले तेव्हा गावातील काही महिलांनी त्यांना तुम्ही राम मंदिर वाचवू शकले नाहीत त्यामुळे तुम्हाला पगडी घालण्याचा अधिकार नाही असं ठणकावून सुनावलं आणि त्यांच्यासह पूर्ण समुदायाच्याही जिव्हारी लागलं आणि तेव्हापासूनच सूर्यवंशी ठाकूरांनी शपथ घेतली की जोपर्यंत अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण होत नाही तोपर्यंत ठाकूर वंशाचा कोणताही व्यक्ती डोक्यावर पगडी घालणार नाही। तर आज या गोष्टीला 500 वर्ष सुद्धा होऊन गेलेत आणि तरी सुद्धा सूर्यवंशी ठाकूर यांचा वंश पसरलेल्या तब्बल 126 गावांमध्ये आस्था गायत कुणीही पगडी घातलेली नाहीये। तर पुरुषांबरोबर या गावामध्ये महिला सुद्धा डोक्यावरून पदर सुद्धा घेत नाहीत आणि या महिला असं सुद्धा मानतात की जोपर्यंत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं छत सजत नाही तोपर्यंत त्या त्यांचं डोकं सुद्धा झाकणार नाहीत। तर 500 वर्षामध्ये सूर्यवंशी ठाकूर यांच्या 8 पिढ्या झाल्यात आणि सध्या 9वी पिढीही सुरू आहे। तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत या गावामध्ये मुलींच्या लग्नामध्ये सुद्धा मंडप टाकला जात नाही ना नवरदेवाला सुद्धा पगडी घातली जात नाही। तर बाबरचा सेनामती मीर बाकी आणि सूर्यवंशी ठाकूरांमध्ये झालेल्या या लढाईचा पुरावा ब्रिटिश अधिकारी कनिंघम यांनी सुद्धा दिलाय। अयोध्येतील राम मंदिरापासून 14 कोसांवर पसरलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही सूर्यवंशी ठाकूर या समुदायाची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे ते म्हणजे सरायरासी। त्यामुळे आता 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम मंदिराचं निर्माण होणं आणि येत्या 22 तारखेला या मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणं हे सूर्यवंशी ठाकूर समाजाला डोक्यावर पगडी न घालण्याच्या शपथेतून 8 पिढ्यांनंतर मुक्तता देणारं ठरणार आहे। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अयोध्येमध्ये पार पडणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।